अल्पकालीन चर्चेच्या निमित्ताने मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे. खरं म्हटलं तर शेतकऱ्यांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा विषय मी आज या चर्चेच्या निमित्ताने उपस्थित करत आहे. हा देश, हे राज्य कृषीप्रधान राज्य, कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. जगाच्या असलेल्या जनतेच्या आणि लोकांना अन्नधान्य आणि लोकांच्या गरजा पूर्ण करणारा हा देश आणि हे महाराष्ट्र राज्य ओळखलं जातं. आदरणीय पवारसाहेब कृषीमंत्री असताना त्यांनी देशातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातून वेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले आणि हे हा देश सक्षम अशा प्रकारचा स्वयंस्फूर्तीने कृषीप्रधान देश म्हणून या ठिकाणी ओळखला जाऊ लागला. आपल्या देशाची असलेली मागणीची पूर्तता करत जगाच्या असलेल्या मागणीला सुद्धा या देशाने स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी प्रगती केली हा इतिहास आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळतो. सभापती महोदय, आणि अशा प्रकारच्या या देशामध्ये कृषी पणन उत्पन्नाच्या संदर्भातून वेगवेगळ्या प्रकारचे कायदे झाले आणि या देशामध्ये आणि या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य नेहमी वेगवेगळ्या प्रकारचा कायद्याची अंमलबजावणी करणारा, कायदे करणारा हा राज्य म्हणून ओळखलं जातं. आणि तशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय या देशामध्ये घेतले गेले. शेतकरी हा केंद्रबिंदू धरून त्यांच्या मालाला त्याच्या योग्य भाव मिळावा अशा प्रकारचा निर्णय सुद्धा आपण या ठिकाणी पाहिला आणि त्याचीच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये कृषी पणन कायदे झाले, बाजार समितीची निर्मिती झाली. बाजार समितीच्या निर्मितीच्या माध्यमातून हक्काची अशा प्रकारची बाजारपेठ या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाली गेली आणि मग शेतकऱ्यांना आपल्या असलेल्या या बाजारपेठेच्या माध्यमातून व्यापारी वर्ग, खरीददार, वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी उद्योगधंदे उभे राहिले आणि त्यांच्या मालाला एक केंद्र म्हणून बाजार समितीची स्थापना झाल्यामुळे एक आधार मिळाला. सहमतीमध्ये वेळोवेळी या कायद्यामध्ये बदल होत गेले, वेळोवेळी या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेण्यात आले आणि असं असताना या असलेल्या व्यवसायामध्ये सुद्धा अनेक लोकांचा या ठिकाणी लक्ष लागलेलं होतं आणि अनेक लोकांनी या संदर्भामध्ये या व्यवसायामध्ये आणि बाजाराच्या असलेल्या शेतीच्या व्यवसायामध्ये ठोक उत्पन्न म्हणून यामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला. खाजगीकरणाचा विषय मध्ये आला, मुक्त अर्थव्यवस्थेचा भारताने स्वीकार केला. त्यावेळेला या मुक्त अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अन्य बाजारपेठ मिळावे अशा प्रकारचा विचार सुद्धा या ठिकाणी आला. स्पर्धा व्हावी आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं आर्थिक उत्पन्न मिळावं, योग्य भाव मिळावा अशा प्रकारचा एक चांगला हेतू केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. सभापती महोदय, कायदा बनवायला कोणाचा विरोध नाही. कायदा बनवत असताना पूर्वीच्या असलेल्या स्ट्रक्चरला, पूर्वीच्या असलेल्या आपल्या हेतूला कुठेतरी तडा जातो का याचा विचार करणं फार गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काँग्रेसचं केंद्रामध्ये सरकार असताना या ठिकाणी खाजगीकरणाच्या संदर्भातून आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आणि जागतिक स्तरावरच्या काही कंपन्या असतील, देशपातळीवरच्या काही मोठ्या कंपन्या असतील यांनी यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. वॉलमार्टपासून ते अगदी रिलायन्स फ्रेशपर्यंत, डीमार्टपासून अनेक कंपन्या या ठिकाणी स्पर्धेमध्ये उतरल्या आणि या शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकारची बाजारपेठ मिळवण्याची आशा निर्माण होईल अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं गेलं. मी हे करत असताना प्रचंड प्रमाणात देशपातळीवर विरोध झाला, राज्यपातळीवर विरोध झाला आणि करत असताना
मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपचं सरकार या ठिकाणी केंद्रस्थानी आलं आणि त्यांनी कृषी कायद्याच्या नियमामध्ये 3 कायदे बनवण्याचा निर्णय घेतला आणि 3 कायदे निर्णय घेत असताना एक तर खाजगी बाजारपेठ शेतकऱ्यांना कुठेही माल विकण्याच्या बाबतीमधली परवानगी हे करत असताना अशा 3 कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम केले गेले त्याचा मी उल्लेख करून फार वेळ घेणार नाही पण या तिन्ही कृषी कायद्याच्या संदर्भातून प्रचंड विरोध झाला आणि कधी नव्हतं ते जागतिक स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन शेतकऱ्यांनी केलं आणि शेवटी सरकारला चुकावं लागलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या याचा आंदोलनाचा फायदा केंद्राने या असलेल्या कायद्याला माघार घेण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला देशाच्या असलेल्या केंद्र सरकारने हा कृषी कायदा माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या बाजूला बऱ्याच राज्यांनी या कृषी कायद्याला विरोध करण्याचा निर्णय घेत असताना महाराष्ट्र राज्यसुद्धा त्यामध्ये अग्रभागी होतं. त्यांनी पण सांगितलं की आम्ही केंद्राचे कृषी कायदे आम्ही लागू करणार नाही. पंजाब असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मध्य प्रदेश अशा ठिकाणी या असलेल्या कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये विरोध झाला आणि हा विरोध होत असताना राज्य सुद्धा त्या ठिकाणी पुढे राहिलं याचा मला उल्लेख करावा लागेल. सभापती महोदय, विषय असा आहे, कायदा केल्यानंतर त्या कायद्याच्या अंमलबजावणीचा फायदा शेतकऱ्यांना होतो का कोणाला होतो याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. माझा मूळ उद्देश आजच्या बैठक आपल्या या चर्चेच्या माध्यमातून एवढाच आहे की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या ठिकाणी कुठल्या प्रकारचा निर्णय झाला तर त्याला कोणाचाही विरोध नसेल, पण शेतकऱ्यांच्या कायद्याच्या आडून बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांना आणि बेकायदेशीरपणे व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी असलेल्या भांडवलशाहीला पाठिंबा द्यायचा का याचा विचार राज्य सरकारने करणं गरजेचं आहे. आणि एका बाजूला आम्ही सांगितलं केंद्राने सरकारने केलेला कायदा रद्द केला, दुसऱ्या बरोबर राज्य सरकारने सांगितलं की केंद्राने दिलेला कायदा आम्ही स्वीकारला नाही आणि तो रद्द केला असेल तर जसाच्या तसा आम्ही स्वीकारतो. माझा मूळ मुद्दा एवढाच आहे की या ठिकाणी हे करत असताना मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये सुभाषराव देशमुख त्यावेळा मंत्री होते, त्यांनी विधिमंडळाने आणि विधान परिषदेमध्ये या दोन्ही सभागृहामध्ये एक कायदा पारित केला आणि तो कायदा होता यामध्ये फळभाजीपाला, कांदा बटाटा आणि या 3 उद्योगाला बाजार समितीच्या कक्षेमधून या ठिकाणी मुक्त करायचा. बाजार आवाराच्या बाहेरमध्ये कुठल्याही प्रकारचा बाजार समितीला अधिकार राहणार नाही आणि या अधिकाराच्या वर आम्ही आव्हान देण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीच्या आवारामध्ये आणि बाजार समितीच्या कक्षेमध्ये उदाहरणार्थ मुंबई असेल, मुंबई बाजार समिती ज्यावेळेला मुंबईवरून आपण स्थलांतरित केली आदरणीय पवारसाहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यावेळेला करताना मुंबई आणि मुंबईचं कार्यक्षेत्र असलेल्या सर्व आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी हा कायदा लागू केला गेला. तो कायदा पूर्ण त्या परिक्षेत्रामध्ये जेवढा व्यवसाय होईल त्याला बाजार समितीचं नियंत्रण असेल असं प्रत्येक जिल्ह्याच्या बाजार समितीचे तालुक्याच्या बाजार समितीची कक्षा आपण ठरवलेली होती. नवीन कायद्याच्या माध्यमातून ज्यावेळेला हे प्रयत्न सुरू झाले, सभापती महोदय माझी विनंती एवढीच आहे की हे करत असताना त्यावेळेला आम्ही आंदोलन केलं, त्यामध्ये व्यापारी असतील, खरीददार असतील, शेतकरी असतील, त्याबरोबर माथाडी असेल, मापाडी असेल, अनेक लाखो लोक ज्या असलेल्या बाजार समितीवर अवलंबून होते त्या बाजार समितीच्या असलेल्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. सभापती महोदय, आपण ज्यावेळेला एखाद वेळेला केंद्राचा कायदा माघार घेतलेला स्वीकार करत असेल तर दुसरा राज्यातला कायदा टिकतो का याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि हा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित होत असेल तर माझी या ठिकाणी सदनाच्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की याचा खुलासा करणं फार गरजेचं आहे. मागे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही आंदोलनं केली, शेतकऱ्यांच्या संदर्भामधलं असं चित्र निर्माण केलं की शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन होतं, शेतकऱ्यांच्या विरोधातली भूमिका आम्ही मांडतोय. मी पुराव्यासकट या ठिकाणी मागच्या वेळेला मंत्र्यांकडे बैठक झाली, वारंवार मंत्र्यांच्याकडे बैठक झाली, सरकार बदललं तरी आमच्या बैठका होत होत्या. आमची मागणी एवढीच होती की शेतकऱ्यांना कुठेही माल विक्री करण्याच्या संदर्भातली परवानगी आहे, एवढाच नव्हे तर विधान भवनच्या बाहेर सुद्धा सदाभाऊ खोत ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला त्यांनी आठवडा बाजार या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आठवडा बाजार सुरू करण्याचा निर्णय झाला, सभापती महोदय तो आठवडा बाजार चालला का? शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रस्त्यावर माल विक्री करण्याच्या संदर्भामध्ये आपण सुविधा उपलब्ध करून दिल्या का? परंतु या सर्व गोष्टीचा विचार करत असताना महाराष्ट्रातला सहकार चळवळ,
हळूहळू लोप पावते अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. बाजार समित्या सक्षम राहिल्या नाही तर बाजार समित्या चालूच शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकार म्हणतं की बाजार समित्या चालल्या पाहिजेत, उत्पन्न वाढलं पाहिजे, पण एका बाजूला हे कायद्याच्या बळवाटीतून संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समित्या बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. सहकार चळवळ अडचणीत आली, व्यापार उद्योग अडचणीत झाला, कारण व्यापाऱ्यांनी नियम पाळायचे. बाजार समितीची फी असेल, तोलाई असेल, बाकीचे सगळे त्या ठिकाणी असलेले नियम पाळत असताना आर्थिक भूर्दंड सोसायचा. तोच माल तोच पद्धतीने बाहेरच्या बाजूला बेकायदेशीरपणे करत असताना सभापती महोदया, त्या मालाला कुठल्याही प्रकारची कुठली आकारणी होत नसल्यामुळे हा बेकायदेशीर व्यवसाय या ठिकाणी वाढला गेला. सभापती महोदय, माझी विनंती आहे, सदनामध्ये या ठिकाणी मंत्र्यांच्या बरोबर बोलत असताना त्यांच्यासमोर बैठक झाली तेव्हा त्यांच्या सचिवांची अशी भूमिका होती की शेतकऱ्यांना मुक्तपणाने व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे, आव्हान झालं पाहिजे, स्पर्धा झाली पाहिजे. आमची त्याला ना नाही. कोणत्या मल्टिपल कंपन्या असतील त्याला आमचा विरोध नाही. आमचा विरोध एवढाच आहे की ज्यावेळेला केंद्र सरकारने केलेला कायदा हा जर रद्द केला असेल तर आपोआप हा राज्याने केलेला कायदा रद्द करणार आहात का याचा खुलासा करणं फार गरजेचं आहे. आणि तो करणार नसाल तर का करणार नाही याचे संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला स्पष्टीकरण द्यायला लागेल. कारण केंद्रातला कायदा जर अशा प्रकारचा निर्णय घेत असताना तो जर निर्णय होत असेल तर तो राज्याला लागू होतो का नाही याच्या संदर्भामधला खुलासा. कारण केंद्राने कायदा रद्द केल्यानंतर पूर्वीचा कायदा त्याप्रमाणे राहतो. पूर्वीचा कायदा राहत असेल तर मग त्यातून आपण केलेला कायदा रद्द करणार का नाही याचा खुलासा करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, मी आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व चर्चेच्या माध्यमातून माझी प्रामाणिक भावना एवढीच आहे की शेतकरी टिकला पाहिजे. त्या असलेल्या कंपन्या कुठल्या येत असतील त्यांना परवानगी आपण पणन देत आहे. त्याला परवानगी देत असताना त्यांच्या नियमां चौकटीमधून त्यांनी काम केलं पाहिजे, त्याच्याबद्दलची आपण नियम करावं. माथाडी कायदा सुरक्षित राहिला पाहिजे. माथाडी कामगारांच्यावर व्यापाऱ्यावर आज जी बेरोजगार 7-7 पिढ्या जे लोक काम करतायत आज त्या व्यापाऱ्यांवर इतकी गुंतवणूक करून या ठिकाणी बेरोजगारी निर्माण होते, बेकारी निर्माण होते, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आपण आढावा घेतला मध्यंतरच्या काळामध्ये, बोलले का उत्पन्न बाजार समितीचं वाढलंय. मी त्या आढावर मी बोलणार नाही, पण आपल्याकडे ते उत्पन्न असेल. मी एवढंच सांगेन की 2021 संदर्भातून जो काही कायद्यामधून आपण पळवाट दिल्यानंतर जे उत्पन्न दाखवलेलं गेलेलं आहे त्या उत्पन्नामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे. आणि हा फरक करत असताना त्याचा मी वाटल्यास आपल्याकडे टिप्पणी सादरी करत की त्यामध्ये आपण किती फरक पडलाय. मी आकडेवारी देत नाही, पण 2020-21 दरम्यान ज्या ठिकाणी 5 मार्केटमध्ये साधारणतः आपण जर बघितलं 546-55-16-67-63-64-14-50 कोटीच्या पर्यंत उत्पन्न झालं. तेच उत्पन्न पूर्वी आपण 70-80 कोटीच्या वरती या ठिकाणी होत होतं. अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय घेत असताना माझी विनंती आहे सदनाला आणि आपल्या मंत्र्यांना की आपण पर्याय मार्केट नव्हते, कृषी कायद्याला फरक जकात नका काढला गेला. आज जकात नका निघाल्या गेल्यामुळे पूर्णपणाने बाजारामध्ये येणारा माल हा परस्पर जातो, वेगवेगळ्या प्रकारचा निर्णय होतो, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. सभापती महोदय, हे करत असताना सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलची हिताची गोष्ट केली मी समजू शकतो, पण सभापती महोदय, आपण सन 2003-2014 काही आदेश काढले, शेतकऱ्यांच्या असलेल्या मालाला सूट दिली मी समजू शकतो, पण ज्याचा शेतकऱ्यांच्या मालाशी संबंध नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालाला आपण त्या ठिकाणी सूट देण्याचा प्रयत्न केला आणि तशा प्रकारचा आदेश आपण सभापती महोदय या ठिकाणी पारित केला. आता हे करत असताना आपण तो आदेश जो काढला गेला 3 मार्चला, त्या मार्चच्या आदेशामध्ये आपण डाळी, साखर, आटा, सुका मेवा, खाद्यतेल एवढ्या ड्रायफ्रूट वगैरे अशा प्रकारच्या असलेल्या इम्पोर्ट झालेल्या वस्तूला सुद्धा आणि शेतकऱ्यांच्या नंतर प्रक्रिया करून व्यापार उद्योग करणाऱ्या लोकांना ज्यांच्या मिल्स आहेत यांना सूट देण्याचा प्रयत्न केला, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. बाजार समितीचं उत्पन्न या ठिकाणी कमी झालं. आम्ही सातत्याने सांगितलं, तुम्ही एका बाजूला शेतकऱ्याच्या हिताची बाजू चर्चा करता आणि दुसऱ्या बाजूला व्यापार उद्योगाला खासगीकरणाच्या व्यापाऱ्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करता का? बाबा, हा 3 मार्चचा जो काढलेला आदेश आहे तो रद्द करावा अशा प्रकारची सातत्याने मागणी आम्ही केली होती. दुर्दैवाने आजपर्यंत त्याचा निर्णय लागला नाही.
मी मंत्री महोदयांना विनंती करणार आहे, 3 मार्च 2014 ला आपण जो काढलेला आदेश आहे, डाळी साखर आटा सुका मेवा खाद्यतेल, हे खरं म्हणतात अफगाणिस्तान मधून येत आहे, तिथे कुठला आपला शेतकरी मला माहित नाही, पण सरकारने आदेश काढून टाकला की ना ह्याला सुद्धा सूट देऊन टाकायची। म्हणजे आपण अफगाणिस्तानच्या शेतकऱ्यांसाठी का इम्पोर्टरसाठी या ठिकाणी महत्व दिलं याचा विचार करणं खरं गरजेचं होतं। आणि त्या पद्धतीने जे सूट दिलेले आहेत त्या रद्द करण्याचा निर्णय आपण करावा लागेल अशा प्रकारची मागणी आपल्याला या ठिकाणी करतोय। सभापती महोदय, आज आपल्याला मी सांगू इच्छितो की हे करत असताना आज लसूण असेल, मिरची असेल, धन्या असेल, मसाला मार्केटमधल्या सुद्धा सर्व कामाला आपण त्या ठिकाणी सूट देण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतोय। आणि ह्या बाबतीमध्ये पूर्ण बाजार समितीचं उत्पन्न, बाजार समितीचे अस्तित्व, बाजार समितीचं संपूर्ण स्वतःचे कार्यक्षेत्र हे पूर्ण संपुष्टात येईल। मी आपल्याला सांगतो, प्रसाद लाड इथं आहेत, त्यांनी सुद्धा मला वाटतं ग्राहकांसाठी आणि ह्याच्यासाठी चांगल्या प्रकारचं तुम्ही होते आशिषेला तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केला, अजून करताय, पण आपल्याला सुद्धा कल्पना असेल वेस्टर्न साईडला अगदी बोरवली कांदिवली पासून ते नागपाड्यापर्यंत काही ठराविक लोक रस्त्यावर बेकायदेशीरपणे व्यवसाय करताय, आणि तो व्यवसाय करताना त्याला थेट परवानगी आपण दिली, लायसन कोण देत आहे, पण लायसन कोण देत आहे त्या ठिकाणी बाजार समितीला न विचारता महानगरपालिकेची परवानगी नाही, कोणाची परवानगी नाही, तरी वर्षानुवर्ष तिथे बेकायदेशीरप्रमाणे व्यवसाय चालू आहे। हे आम्ही शासनाला निदर्शनास आणलं, आपण स्वतः बैठक घेतल्या, गृहमंत्र्यांनी बैठक घेतल्या, कारवाई करू, चर्चा करू, एक रॅकेट आहे, मी आरोप करत नाही, पण पोलीस यंत्रणा आणि बाकीच्या सगळ्यांना बरोबर घेऊन हे रॅकेट काम करतं। आणि यामध्ये कोणताही शेतकरी तिथे माल विकायला येत नाही, रस्त्यावर खाजगी मैदानावर या बाजारपेठा उभ्या राहिल्या आपलं मी अभिनंदन करेल। आपण आणि दिलीप वळसे पाटणने बैठक घेतली आणि त्यामध्ये निर्णय घेतला की महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा मुंबई बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये परवानगी नसलेल्या अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लोकांना बंदी करण्याच्या बाबतीमधला आपण निर्णय केला। आपण कमिटी तुमच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे, बाजार समितीला आपण अधिकार दिलेला आहे, हे सर्व आपण ज्यावेळेला करतोय सभापती महोदया, त्यावेळेला आमची अपेक्षा एवढीच आहे की त्याची अजून अंमलबजावणी त्वरित होणं गरजेचं आहे। आणि याला सर्वात आपल्याला एकच करावं लागेल, पोलीस आणि महानगरपालिकेच्या असलेल्या संयुक्त कारवाईच्या संदर्भातल्या आदेश पारित झाले पाहिजेत। हा ज्यावेळा व्यवसाय बंद होईल त्यावेळा निश्चितपणाने याचा परिणाम बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकरी जो प्रामाणिकपणाने माल विकायला येतो, आज त्या रस्त्यावर माल विक्री केलेल्या शेतकऱ्याला पैसे मिळवण्याची हमी कोणाची आहे? जी बाजार समितीमध्ये विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला हमी असते, अशा अनेक केसेस आहेत की बाजार समितीने त्या बुडलेले पैसे त्या व्यापाऱ्याकडून खरीददाराकडून वसूल करून देऊन त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जमा करून दिले। हा बाजार समितीचा कायदा सक्षम असताना रस्त्यावर जे कोण विक्री करतायत त्यांच्यामध्ये अनेक लोकांचे पैसे बुडलेल्याच्या तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत। मग आम्ही कायदा केलेला असताना जो कोणी पळवाटा करून 2 नंबरचा धंदा करतोय, आणि ठराविक लोक आहेत ज्यांनी कुठल्याही प्रकारची कायद्याची भीती नसलेले फक्त मॅनेजमेंट करण्याच्या बाबतीमधला परिस्थिती करून हा निर्णय घेत असतील, तर त्यामुळे बाजार समितीचं असलेलं अस्तित्व धोक्यात येत आहे। आपण बाजार समिती टिकली पाहिजे, आपण नियम केला की नाही, नाही नाही, बाजार समितीने बाजार समितीच्या नियमातून काम केलं पाहिजे, त्यांनी त्या बाजार आवारामध्ये येणाऱ्यांना तुम्ही बाजार समितीच्या नियमानुसार वसुली केली पाहिजे। आपण तुम्ही एका बाजूला कायद्याची त्या ठिकाणी पायामध्ये त्यांना बंधनं घालताय आणि दुसऱ्या बाजूला माणूस जो पळ सुटलेला आहे त्याला अडवण्याचा प्रयत्न होत नाही। म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आपण बैठक केली आहे, एक चांगला निर्णय काही दिवसापूर्वी आपण घेतला, दिलीप वळसे पाटील साहेबांनी पुढाकार घेतला, आपण पुढाकार घेतला आणि त्या प्रकारचा निर्णय दिला, आम्हाला आशा आहे की त्याच्या बाबतीतली अंमलबजावणी झाली, हा व्यवसाय बंद होऊ शकतो। सभापती महोदय, मी परत एकदा आपल्याला सांगणार आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा करण्याची तयारी बाजार समितीची आहे। आज जगाच्या बाजारपेठेमध्ये मग कोणी काही म्हणू की सर्वात जास्त या ठिकाणी महसूल या केंद्राला आणि राज्याला देणारा कुठल्या प्रकारचं शहर असेल तर मुंबई आणि त्या ठिकाणची उपनगर आहे। आज या मुंबईसारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपल्याकडे आली पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या या असलेल्या बाजारपेठेमध्ये रोकडा व्यवहार होतो, व्यवसाय होतो, म्हणून याही बाजारपेठ काबीज करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करतायत आणि सरकारकडे सातत्याने दबाव टाकतायत, मग केंद्राकडे असेल, राज्याकडे असेल, की काही केलं
तरी आम्हाला या बाजारपेठेमध्ये आम्हाला व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी. आपली परवानगी देत असताना सभापती महोदया माझी विनंती आपल्याला आहे की आपण या सर्व बाजारपेठेला मुंबईच्या बाजारपेठेमध्ये 90%+ सगळा व्यवसाय आता शेतकऱ्याच्या ऐवजी व्यापारी करतायत. आता बांधावर जाऊन खरेदी करण्याची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. या 2-3 सूचना आहेत. त्यावेळेला बांधावर जो जातो खरेदी करायला त्याला त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी रोजचा भाव काय हे कळण्यासाठी आपण तरतूद करणं फार गरजेचं आहे. आणि तशा प्रकारचा भाव जर या ठिकाणी राज्य स्तरावरून रोजच्या रोज जर त्या ठिकाणी कळला गेला तर मला वाटतं की त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन फसवणूक होण्याची परिस्थिती कमी होऊ शकते. काय नियोजन करायचं तुम्ही करा, परंतु काही लोक जातात आणि ते बांधावर जाऊन खरेदी करतात. तो केलेला खरेदी केलेला माल ज्यावेळा बाजारपेठेमध्ये येतो तोपर्यंत त्या बाजारपेठेमधल्या मालाची आणि त्याच्यामधली तफावत होते. तिथं शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याची काळजी फार घेणं गरजेचं आहे. आणि करत असताना माझी विनंती आहे, मग त्यानंतरच्या काळामध्ये याच सदनामध्ये खाली सुभाषराव देशमुख ज्यावेळा पणन मंत्री होते, सहकार मंत्री, त्यावेळा त्यांनी पणन मंत्री होते त्यावेळा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मुंबईसाठी आम्ही वेगळ्या प्रकारचा कायदा करू, मुंबई स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरची बाजारपेठ करावी, त्यामध्ये शीतगृहापासून वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी चर्चा करून निर्णय व्हावे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या समोर एक बैठक झाली होती, त्यानंतर आपण राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मागणी केली होती की पनवेलच्या जागी या ठिकाणी सिडकोनी एक जागा दाखवली होती. इथं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं 2,500 एकरमध्ये या जगाच्या असलेल्या बाजारपेठेमध्ये स्पर्धात्मक उतरण्याच्या संदर्भामध्ये या असलेल्या इम्पोर्ट एक्सपोर्टला चालना देण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची बाजारपेठ करण्याच्या संदर्भातला निर्णय अशा प्रकारचा भविष्य काळामध्ये सिडकोच्या माध्यमातून करावा अशा प्रकारची एक मागणी सुद्धा या ठिकाणी झाली होती. माझी विनंती आहे सदनाला, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण मुंबईसाठी वेगळा कायदा करण्याच्या बाबतीमधला निर्णय घ्या. मग तो जर कायदा झाला मग स्पर्धा होऊन द्या, मग टाटा उतरून द्या, अदानी उतरून द्या, अंबानी उतरून द्या किंवा वॉलमार्क उतरून द्या, आमचा व्यापारी आहे तो 100% त्या स्पर्धेमध्ये कमी पडणार नाही. मला एक कळत नाही, वर्षानुवर्ष या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ज्या लोकांनी या ठिकाणी या मुंबईकरांची कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे मंत्री महोदय, आपण आणि राज्याने ज्यावेळेला आव्हान केलं अन्न पुरवठा आणि भाजीपाला कमी पडू नये म्हणून, त्या ठिकाणी आपण सांगितलं की बाजारपेठा चालू राहिल्या पाहिजे. माथाडी कामगारांचं दुःखद निधन झालं या कोरोनाच्या कालावधीमध्ये, तरी सुद्धा व्यापारी गेले, माथाडी कामगार गेले, वेगवेगळे घटक त्या क्षेत्रामध्ये काम करणारे या कोरोनाच्या कालावधीमध्ये गेले, परंतु देशाच्या आणि मुंबईच्या शहराच्या असलेल्या या अन्नधान्याच्या संदर्भात कुठेही टंचाई होणार नाही याची काळजी या लोकांनी घेतली याचा विसर आपल्याला पडता येणार नाही. मग त्यावेळेला हे कुठे होते, त्यावेळेला हे असलेले खासगी बाजारपेठवाले कुठे होते, त्यावेळेला असणाऱ्या या मोठ्या कंपन्या कुठे होत्या, या सगळ्या बंद होत्या. आपल्या कार्यालयामध्ये काही लोकांची एक वेगळ्या प्रकारची भावना आहे. माझी विनंती एवढीच आहे की त्यांच्या भावनेचा मी आदर ठेवतो, स्पर्धा व्हावी, शेतकऱ्यांना माल मिळावा, त्याला न्याय मिळावा याच्याबद्दलची मला भावना आहे. पण दुर्दैव एवढंच आहे की त्याच्या मधून जे चोरीचं काम होत आहे त्याला बंधन करणं फार गरजेचं आहे आणि आजपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, त्यामुळे मुंबई सारखी मोठी बाजारपेठ सुद्धा दुर्दैवाने बंद पडेल अशा प्रकारची या ठिकाणी शक्यता आहे. आणि सभापती महोदया माझी विनंती एवढीच आहे की एकट्या बाजार समितीमध्ये व्यापारी नाही, हजारो माथाडी कामगार आहे, त्याबरोबर अशा ठिकाणी काम करणारा मापाडी असेल, महिला पालावाले असतील, शेतकरी असतील, खरीददार असतील, ट्रान्सपोर्टर असतील, इतके उद्योग करणारे त्यावर अवलंबून असणारे सर्व घटक आहे हे संपूर्ण उद्ध्वस्त होतील. आणि अशा प्रकारचा निर्णय घेत असताना माझे 3 विषय आहेत. एक, मुंबईसाठी स्वतंत्र अशा प्रकारचा कायदा करणार का? दुसरा, बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या या अनधिकृत व्यवसायाला आळा घालण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे का? तिसरा, शेतकऱ्यांनी व्यवसाय करण्यासाठी आमची कुठली ना नाही, परंतु जो शेतकऱ्यांच्या नावाखाली काम करण्याच्या संदर्भामध्ये उद्योगपती यायला लागलेले आहेत त्यांना स्पर्धा करत असताना बाजार समितीच्या नियमाच्या चौकटीमध्ये आणि पणनच्या नियमाच्या चौकटीमध्ये आपण ठरणार का? अशा प्रकारचे निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आणि त्या संदर्भामधले आपण या माझ्या चर्चेच्या निमित्ताने न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे. मला खात्री आहे की या असलेल्या केंद्राचा राज्य आणि एक चौथा विषय आहे, केंद्राचा जो कायदा रद्द झालेला आहे तो झाल्यानंतर राज्याचा कायदा आपोआप रद्द करणार आहात का? जो कायदा मध्यंतरी एक कायदा झाला होता, प्रसादलाडला कल्पना आहे, मोठा मोर्चा आम्ही काढला होता,
तेव्हा विनोद तावडे आणि विजयराव देशमुखाने तुम्ही सगळे आले होता मस्जिद बंदरला, त्या ठिकाणी मी होतो, नरेंद्र पाटील होते, बाबा आडा होते, महाराष्ट्रातले सगळे माथाडींचे नेते होते. 5-50 हजारांचा मोर्चा आमचा तुम्ही तिथं धाडवला आणि सांगितलं की आम्ही ह्याच्यामध्ये निर्णय घेतो. त्या निर्णयाची अंमलबजावणी दुर्दैवाने झाली नाही आणि त्या वेळेला जे आश्वासन दिलं त्यावेळेला फक्त धान्य वाहतारांनी ह्याचा बाबतीमधला कायदा करणारा तुम्ही थांबवला, बाकीच्या वेळेला तो केला नव्हता. माझी विनंती एवढीच आहे की खाजगीकरणाचा स्तोम फार वळत असताना, उद्योगपतीच्या पायघड्या घालत असताना आसेला मूळ ढाचा या ठिकाणी संपून आहे, याच्या बाबतीमध्ये सरकारने स्पष्टीकरण करावं आणि महाराष्ट्रामध्ये स्वतःचा अस्तित्व असलेला कायदा जिवंत ठेवावा आणि शेतकऱ्याला हक्काची बाजारपेठ जी बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अबाधित राहावी आणि तिथे काम करणारा माथाडी तोलाई वगैरे करणारा मापाडी वगैरे हा सर्व घटक हा जिवंत राहावा एवढीच अपेक्षा माझी राज्याची आहे. म्हणून ही चर्चा केलेली आहे, या चर्चेतून न्याय मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.